सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। गरिबांसाठी म्हणून स्वस्त धान्य दुकानात ठेवण्यात आलेल्या तूर आणि चणा डाळीची पाकिटे चक्क जंगलात आढळलेत, यवतमाळ येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गरिबांसाठी म्हणून स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या तूर आणि चणा डाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात फेकून देण्यात आलेत। सोमवारी सकाळी यवतमाळ अमरावती मार्गावरील पांढरीच्या जंगलात हा प्रकार उघडकीस आला, त्यामुळे रेशनची लाखोंची तूरडाळ खुल्या बाजारात विकल्या गेल्याचं स्पष्ट होत असून ही पाकिटे फेकणारा विक्रेता शोधण्याचं आव्हान पुरवठा विभागाकडे आहे। स्वस्त धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी स्वाईप मशीनचा वापर होतोय, मात्र आता या स्वाईप मशीनवरही विक्रेत्यांनी जालिम उपाय शोधलाय, त्याची साक्ष या रिकाम्या पाकिटांनी दिले। स्वस्त धान्य विक्रेत्यांच्या चोर वाटा या निमित्ताने उघड झाले आहेत। गरिबांना स्वस्त दरात डाळ मिळावी म्हणून पुरवठा विभागाने तुरडाळ आणि चणाडाळीचा पुरवठा सुरू केलाय। रेशन दुकानातून वितरित झालेली डाळ रेकॉर्डवर यावी म्हणून स्वाईप मशीनचा वापर केला जात आहे। विक्री करण्यात आलेली तुरडाळ आणि चणाडाळ स्वाईप मशीनवर आली आहे, मात्र ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचली नाही म्हणूनच डाळीची रिकामी पाकिटे जंगलात फेकली गेली। चणाडाळ बाजारात 65 रुपये किलो आहे, तर स्वस्त धान्य दुकानात 40 रुपये आहे। क्विंटल मागे 1500 रुपयांचा नफा मिळतो। कमी वेळात अधिक नफा मिळवण्यासाठी हा गोरख धंदा झाल्याचं स्पष्ट केलंय। चणा डाळीचे आणि चणा डाळ आणि तूर डाळीचे रिकामे पाकिट कुठंतरी जंगलामध्ये सापडल्याची बातमी जी पेपरला दिलेली आहे, त्या अनुषंगाने तहसीलदार, निरीक्षणाधिकारी आणि आयोग यांचे संपर्क साधून तपासणीचे आदेश दिलेले आहेत। मौका पंचनामाकडून आज आपण सायंकाळपर्यंत याचा अहवाल बोलावू आणि काय वस्तुस्थिती आहे त्यानुसार जे दोषी दुकानदार असतील किंवा पुरवठादार असतील ज्यांनी ती डाळ गुडाऊनमधून घेतली आणि काही प्रमाणात काळ्या बाजारात दिली असेल, त्याची संपूर्ण चौकशी करून आपण निलंबन रद्द किंवा ताकीद ज्या प्रमाणात दोषी आढळले त्या प्रमाणात आपण त्यांना परवानं कारवाई करण्याची सूचना सर्वांना दिली। मी तिथं डाळीचे खाली पॉकेटं पाहिले, हजारक पॉकेट म्हणजे भरपूर पॉकेट आहे दोन्हीकडनं, चणा डाळ आणि तुरीचे डाळ। ते पाहिल्यावर मी तहसीलदाराला फोन केला होता, तहसीलदाराने रिंग नाही उचलली, यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केले, एकाचा फोन उचलले नाही मला, त्याच्यामध्ये मी बातमी टाकली। जनित माझं गाव संघटन एक संस्था चालू होतं जनित माझं, मला इकडले तिकडले कार्यकर्ते काही झालं तर काही निवडून देतात, त्यामुळे मला पत्ता लागतो, त्याच्यावर मी ते माहिती ज्या अधिकाऱ्याच्या संबंधात आहे त्या अधिकाऱ्याला कळवतो। काही असंच आहे हे बघ, मला खाली पाकिटं साठवली, खाली पाकिटं गंजीच्या गंजीत दिसली मला, तिथं संघटन आहे, मला येणाऱ्या जाणाऱ्या सामाजिक कार्यामध्ये कोणत्याही न्यूजला माहिती होतात, तशी ही गव्हर्नमेंटची न्यूज कंट्रोलचे पाकिटं इथं जाळीचे पडलेले एका जाणाऱ्या रस्त्याच्या व्यक्तीने मला कळवलं आपल्याला का भाऊ असंच आहे। मी तिथं स्पॉटवर गेलो तर हे गोरगरिबाला सप्लाय होणारे पाकिटं आज कंट्रोलचे पाकिट सत्य परिस्थितीचे पाहिले आम्ही, चणा डाळीचे तुरी डाळीचे, आणि ते पाहिल्यावर मी म्हणलं हे तर गरिबाईचं अन्न, गरिबाईला पोहोच होणारं अन्नाचं अन्न, हे मार्केटमध्ये एका जमाने असे पाकिट जे फुटलेले दिसतच नाही, हा प्युअर भ्रष्टाचार दिसून आला, प्युअर भ्रष्टाचार दिसून आला आहे त्यामध्ये। त्याच्याबाद मग मी पाहिलं, मी अधिकाऱ्याला फोन केला, त्याच्याबाद अधिकाऱ्याने कोणी त्याच्यात पुरस्कार दिला, त्याच्याबाद मी सांगली कळवलं हे असं आहे बा तुम्ही पहा, गव्हर्नमेंटच्या कंट्रोल ठेकेदाराचं आहे, मिली जुनी सरकार आहे यांची, असं होऊ शकत नाही ना, एवढाले पाकिट टाकत जेव्हा रोज तो ज्याचा त्याचा टॉक सर्व्याला माहिती, टॉकची माहिती सर्व्याला असते, रोजचा डिटेल्स टॉक असतो की एवढाला टॉक हा जर वाटला कुठं डाळ फोडली कुठं, आज मार्केटमध्ये कंट्रोलची डाळ गरिबाला 35 रुपये भेटण्याची, गरिबाला डाळ भेटून नाही राहिली, कंट्रोलवाले रंगेल्या करतात, अधिकाऱ्यांशी हात मिळवून राहते त्यांची, हां आणि खुल्या मार्केटमध्ये ती 80 रुपये किलो आहे, 65-80 रुपये किलो। गुड्डू मेहता, ESPN मराठी, यवतमाळ। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज,